धन्यवाद अजित पाटील. नक्कीच पाहू शकाल पहिल्या चेंडूवर सचिनने मोठा गडी बाद केलाय. सुप्रिन दादा गर्दन बॅक टू डगआउट पाठवला, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पालघर जिल्ह्यामध्ये कोहिनूर म्हणावा लागेल एक अष्टपैलू खेळाडू निरंजन दादा घरत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी असू दे किंवा फलंदाजी, आपल्या नावाचा ठसा नक्कीच हा खेळाडू उमठवतोय आणि तोच मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लेफ्ट हँड बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये निरंजन दादा घरत. स्लोवर चेंडू होता यावेळेस, टप्पा पडण्या चेंडू मध्ये आणलाय आणि यावेळी सरप्राईज केलाय निरंजन घरत यांना. खूप सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू टाकला गेला सचिनच्या माध्यमातून. सचिन यांची ख्याती म्हणली गेली ना की एक सडपडदळ बांधायचा खेळाडू आहे, फिटनेस खूप सुरेख आहे. आपण पाहू शकाल हेमंत सर 40+ खेळाडू, परंतु जेव्हा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहू शकाल सक्सेना सर रणजी प्ले त्याचा फिटनेस खूप सुरेख आहे. ग्लेन वैतील आपण पाहू शकाल, सचिनला पाहू शकाल, फिटनेस ठेवणं खूप महत्वाचं आहे. निरंजन आणि प्रेमितचं सुद्धा अप्रतिम फिटनेस आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस ऑन साईडला फटका पुल करण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये खेळाडू आले आणि यावेळेस कामेश करणार नाही चुकी. सिल्वरचा शिकार मोठा मासा यावेळेस गळाला लागलाय. फलंदाज थोडं आउट धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल तिसरा लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा असा एक संघ त्याच्याकडे लेफ्ट हँड बॅटर ची भरणं आहे. तिसरा लेफ्ट हँड बॅटर आपण पाहू शकाल हरिकेश मेहर मैदानाच्या आतमध्ये. 11 मिनिटाचा वेळ अजूनही बाकी असेल, येणारे चेंडू असतील 11 मिनिटामध्ये. तुम्हाला त्याच्या टाकायचे 15 चेंडू खेळ बाकी असेल, 15 चेंडू तुम्हाला 11 मिनिटामध्ये परिपूर्ण करायचे आहेत. या षटकामध्ये 2 गडी बाद केले, दोन्ही लेफ्ट हँड बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवले. स्वप्नील दादा घर त्यांची गोष्ट केली तर 3 धावा त्यांनी बनवल्या. निरंजन दादा घर त्यांनी मात्र 2 चेंडू खेळले, एकही धाव त्याच्या बॅट पाहायला भेटले नाहीये. प्रेमित राऊत त्यांच्या बॅट एक षटकार आलाय, 9 वर ते खेळतात, 4 चेंडू फेस केलेत. परंतु इकडून प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की सचिनला कशा प्रकारे फेस करावं, कारण की दोन्ही लेफ्ट हँड बॅटर त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं. तिसरा लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक स्लिप लगावली गेली पाहू शकाल. श्री दादा यष्टच्या मागे आहेत, मेमू सर आपण पाहू शकाल फर्स्ट स्लिप मध्ये तैनात झालेत. त्यावेळेस आल्याला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूवर नजरा नव्हत्या, चेंडू निघून गेला सरळ. विकेट कीपर श्री दादा यांच्या हातामध्ये डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. सचिन आपण पाहू शकाल प्रतिता गोलंदाज सज्ज होतील या षटकामधला 5वा चेंडू घेऊन. त्यावेळेस पाहू शकाल बॅटची कडा नक्कीच लगावली होती, परंतु श्रीदादा झेल टिपताना चुकलेत. वेगवान चेंडू होता तो, स्लोवर नव्हता, टप्पा नुसता बाहेर काढला गेला आणि बॅटची जेव्हा कड लागते चेंडूला ते तो चेंडू खूप वेगाने येतोय आणि यष्टेक्षा क्लोज आहेत. चेंडू गॅदर करताना नाही नक्की चेंडू हाताला ब्रत झाला, थोडीशी चर्चा करतायत अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये अजूनही एकही धाव आली नाहीये, 2 गडी बाद केले. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल निर्धाव षटक नक्की टाकलं गेलं, एक गोलंदाज नक्कीच पाहू शकाल आपण. भावेश तरे याने टाकलं, ओमकार बॉईज एडवन चा गोलंदाज होता तो, म्हणजेच विरायन मंगलमूर्ती विराथन मंगलमूर्तीच्या विरुद्धामध्ये मैदानावर आली होती. निर्धाव षटक, सचिन 40+ पहिला गोलंदाज ठरेल का या स्पर्धेमध्ये. त्यावेळेस बॅटची भारची कडा, पास स्लिपला चेंडू आलाय, मेडन प्लस 3 विकेट, ताळ्यांचा गजर सचिनचा झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी, निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आणि तिन्ही लेफ्ट हँड बॅटर ला मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि मेमू सराचा तेवढाच उल्लेख करावा लागेल. अप्रतिम झेल टिपलाय, पाहू शकाल इकडे फलंदाज हताश आहेत, निराश आहेत. सचिनचा षटक खूप सुरेख संपला गेलाय, 2 षटकांचा खेळ संपला गेलाय, 2 षटकांची समाप्ती, धावांची गोष्ट केली, धावा आहेत 10, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत अब तक 56 हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर टू नयन. बघूया आपण, 3 गडी बाद झालेत, धावा आहेत त्या मात्र 10, येणारे 18 चेंडू बनवायचे 56. सुरेख झेल ऍक्शन रिप्लेमध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दाखवत